हॅलो, चला कोतलुकिया संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय आणि कालसूर्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कालसूर्या संघाची सलामीची जोडी आली. नंदेश राम आणि स्ट्राईकवर आहे नॉन स्ट्राईकला जीतू खांडेकर आणि गोलंदाजी मार्कवर रोशन महाडिक. ओहो, पहिलाच चेंडू ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, अप्रतिम क्षेत्ररक्षण. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि एक धाव खेळामध्ये यशस्वी ठरतोय कालसूर्या संघ. बघूया जीतू आणि नंदेश रामाने ही सलामीची जोडी आली कालसूर्या संघासाठी. नक्कीच संघाचं नाव आहे कालसूर का मैदानावर उडवणार विजयाचा धूर की बघूया कोतलुक कशा प्रकारे कम बॅक करतोय. अप्रतिम गोलंदाज आहे रोशन महाडिक कोतलुक या संघाचा सलामी गोलंदाज. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू क्या फादे मिडॉनच्या दिशेने आणि दोन धावा खेळण्यामध्ये यशस्वी. ओहो, टायमचा कडकडा तोडतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते कालसूर्या संघाकडून. दोन चेंडू धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आतापर्यंत 3 धावांवर पोहोचलाय कालसूर्या संघ. आपल्याच विभागातील हे संघ आहेत, नक्कीच एकमेकांना चांगले ओळखतात. स्ट्रेट ड्राइव क्या फात है, जबरदस्त स्ट्रोक, सुंदर असा क्षेत्ररक्षण, पण दोन धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते कोतलुक या संघाकडून. तीन चेंडू धाव संख्येमध्ये वाढ, धाव संख्या झाली 5 बिनबाद. हॅलो हॅलो, या ठिकाणी पहिला सामना झाला. या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय दिलीप उर्फ पांडे याच्याकडे. भातगावचा सुपुत्र आहे मित्रांनो, टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिला सामना झाला तवसाळ विरुद्ध भातगाव, यांच्यामध्ये विजेता ठरतोय तो भातगाव संघ आणि सामनावीराचा पुरस्कार देतील दिलीप याला खैरे सर यांच्या हस्ते. अप्रतिम 4 चेंडू आणि 6 धावा काढण्यामध्ये यशस्वी ठरलाय कालसूर हा संघ. चार चेंडू आतापर्यंत गोलंदाजी केली आहे रोशन माडिक यांनी आणि धावा खर्च केले त्या 6. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. ओहो, पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि नक्कीच इथे मिळतील 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. बघा, रोशनने आतापर्यंत 5 चेंडू गोलंदाजी केली आहे, त्याच्यामध्ये 3 चेंडू सटीक यॉर्कर टाकलेत. अप्रतिम गोलंदाजी आहे का कोतलुक या संघाचा सलामीवीर गोलंदाज म्हणून माझ्याकडे ओळखलं जातं. कर्णधाराने आपल्या जिम्मेदारी सोपवली आहे रोशन माडिक याच्या खांद्यावर. कहते ना, जिम्मेदारी कैसी चीज है, दी नहीं ली जाती है, स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घेतोय. ओहो, क्या फात है, अप्रतिम स्ट्रोक ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. एक षटक संपलाय, धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आतापर्यंत 10. सुंदर अशी फलंदाजी बघायला मिळते. बघा, मुंबईची लाईफ लाईन आहे लोकल आणि क्रिकेटची सिंगल डबल. सिंगल डबलवर फोकस केलाय. पहिला षटक आहे. हॅलो इथे. हॅलो, धन्यवाद सर या स्पर्धेसाठी. कुणबी समागती संघ शाखा तालुका गुहागर युवक मंडळ सन्माननीय श्री सुनीलजी ठोंबरे साहेब युवक मंडळ अध्यक्ष आणि पूर्ण कमिटी कार्यकारिणी यांच्या माध्यमातून संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम रुग्ण सेवक चषक या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. दादा, नक्कीच आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो. नक्कीच धन्यवाद, आपण सुद्धा भेट देणार आहात या स्पर्धेसाठी. आपले मनपूर्वक आभार. नक्कीच पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळणार आहोत. आवाज ऐकतोय सँडी शूरवीर सँडी, व्हॉइस ऑफ रायगड. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर राकेश मोहित. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे करतोय जीत. स्ट्राईक वर आहे जीतू, नॉन स्ट्राईकला आहे नंदेश. क्या फात है, अप्रतिम स्ट्रोक इन साइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या वर्धून मारण्याचा प्रयत्न, पण नक्कीच चांगला कव्हर ड्राईव्ह इकडे बघायला मिळतोय नंदेश याच्याकडून. जीतू याच्याकडून बघायला मिळते. स्ट्राईक वर येतोय नंदेश रामाणे, खेळतोय जोमाने, नाव आहे नंदेश रामाणे. सुंदर गोलंदाजी, सुंदर फलंदाजी, पण आतापर्यंत रिवर्स अटेम्प्ट केलाय आणि बघूया
ओहो सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते, दोन धावांवर समाधान मानावं लागेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतो आपल्याला कोथलुक या संघाकडून. नक्कीच आतापर्यंत दुसऱ्या षटकातील दोन चेंडू गोंदाजी केली, नक्कीच आठ चेंडू आतापर्यंत गोंदाजी झाली, पण अजूनपर्यंत एक चौकार किंवा षटकार लागवला गेला नाही. सुंदर अशी गोंदाजी बघायला मिळते, मला वाटतं पकड समावण्यामध्ये यशस्वी ठरतोय कोथलुक हा संघ. नक्कीच ज्या प्रकारे फलंदाजी चालले इथे गिअर चेंज करावा लागेल. ओहो सुंदर अशी गोंदाजी, क्या अफवाद आहे, अप्रतिम गोंदाजी. राकेश मोहित, नक्कीच मोहित करतोय लेग बाईच्या स्वरूपात ही धाव आहे आणि धाव संख्येमध्ये वाढ, धाव संख्येमध्ये 14 धावांवर पोहोचले आहेत 2.3. नक्कीच दुसऱ्या षटकातील तीन चेंडू आतापर्यंत गोंदाजी झाली आहे, बघूया कशा प्रकारे प्रत्युत्तर देतोय जीतू आणि नंदेश रामाने. बघूया जीतू ज्याच्या नावामध्येच जीत आहे, मोहित, मोहितच्या नावामध्ये आडनावामध्ये सुद्धा जीत आहे. खेळण्याची वेगळीच रीत आहे, स्ट्रोक अप फसलाय पण नक्कीच चेंडू पडेल नो मॅन्स लँड मध्ये आणि इकडे मिळतील दोन धावा काढण्यामध्ये यशस्वी ठरलाय. सुंदर गोंदाजी आपल्याला बघायला मिळते ती राकेश मोहित याच्याकडून. आतापर्यंत चार चेंडू मला वाटतं गोंदाजी केली आणि चार चेंडू मध्ये धावा खर्च केले तर फक्त आणि फक्त सहा. सुंदर गोंदाजी बघायला मिळते, बघूया आता गिअर चेंज करावा लागेल कोथलुक या संघाला, कारण की या मैदानावर आपण पहिली मॅच बघितलं असताना 59 धाव 59 धावांचं लक्ष असताना सुद्धा काय फलंदाजी केली होती आणि गिअर चेंज करण्याचा प्रयत्न. हा चेंडू भिरकावून द्यायचा होता पण काय सुंदर क्षेत्ररक्षण, लोवर फुल टॉस चेंडू, सुंदर अशी गोंदाजी करतोय तो म्हणजेच राकेश मोहित. क्या बात है, 17-17 नक्कीच धाव संख्येमध्ये वाढ, धाव संख्या झाली आहे 17 नंबरच्या आवेळेस येतो त्यावेळेस आठवण येते मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्स याचा लकी नंबर. नक्कीच आपण नेहमीच बोलतो 17-17 पण खतरा नाही आहे कारण एबी डिव्हिलियर्सचा लकी नंबर इथून मोठा मारावा लागेल चकडा. ओहो आणि 17-17 ठरलाय आणि बॅक टू द पॅव्हिलियन पहिल्या विकेटचं पतन नंदेश रामाणे. दोन षटक संपली आहेत, धाव संख्येमध्ये वाढ, धाव संख्या झाली आहे फक्त आणि फक्त 17. काळसूर हा संघ फलंदाजी करतोय, स्ट्राइक वर आहे जीतू. ओहो सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते, वाईटचा इशारा पंच बने सर यांच्याकडून बघायला मिळते. अप्रतिम विकेट कीपर आहे रोशन महाडिक, पहिला चेंडू वाईट आणि एक्स्ट्रा एक, अशा प्रकारे दोन धावान 19 धावांवर पोहोचलाय. ओहो काय चेंडू टाकलाय, अप्रतिम चेंडू आणि नक्कीच दोन धावा अति घाई संकटात नाही आणि नक्कीच दुसऱ्या विकेटचं पतन अमोल द्रामाने बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे,
हॅलो, या ठिकाणी सौ स्नेहा शिंदे मॅडम उपस्थित होत्या आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आज उपस्थित होत्या. त्या आपल्या रवाना होत आहेत आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. आपलं मॅडम आपण इथं आलात, या ठिकाणी आपण या स्पर्धेला भेट दिलीत, सदिच्छा भेट दिलीत, आपले मनपूर्वक आभार. आपण नक्कीच याही पुढे वैद्यकीय टीमच्या पाठीमागे उभे राहाल अशी विनंती, आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवले होते सतीश मुंडेकर. नक्कीच दोन गडी माघारी परतलेत. धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 20. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतो आपल्याला. शिंदे मॅडम यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे आणि नक्कीच मॅडम आपले मनपूर्वक आभार. नक्कीच तवसाळ आणि भादगाव असा सामना होता. या ठिकाणी तवसाळ संघ पराजित झाला असला तरी सुद्धा मित्रांनो अनुभव नक्कीच मिळत असतो. आपले मनपूर्वक आभार. ओ टू यू सांडी सर. नक्कीच दोन धावांपर्यंत मजल मारली आहे. आता बघूया सतीश, प्रत्येक चेंडूवर करावी लागेल कोशिश. सतीश मुंडेकर नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आतापर्यंत 22 धावांवर पोहोचलाय आणि तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. कोतलुक या संघाने नक्कीच पकड जमवली आहे आणि या पकड खोलावी लागेल. इथे मोठे फटके मारावे लागतील, गिअर चेंज करावे लागेल. ओहो काय गोलंदाजी केलीये, फलंदाजाला मोठे फटके मारण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज तुषार मोहिते. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते कोतलुक या संघाकडून. नक्कीच अजूनपर्यंत मला वाटतं तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. कालसूर या संघाकडून चौकार आणि षटकार केलेला नाहीये. नक्कीच इथे चौकार आणि षटकार लावायलाच पाहिजे. धावसंख्या कमीत कमी 40 धावांच्या वरती. ओहो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्ट्रोक फसलाय पण गोलंदाज गातला गात हसलाय. बॅक टू द पॅव्हिलियन सतीश. तिसऱ्या विकेटचं पतन. नवीन बॅटर फास्ट, जेव्हा फलंदाज बाद होता नवीन बॅटर लवकर लवकर खालती उतरायचं आहे कारण आपल्याला वेळ खूप कमी असणार आहे. सतीश मुंडेकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अजय ज्याच्या नावामध्येच जय आहे, काय विरुद्ध संघाला आहे का या फलंदाजाबद्दल भय असायलाच हवाय. अजय सतीश कोत कालसूर या संघाचा सतीश माघारी परतलाय. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते तुषार मोहिते आणि धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 23. शेवटचा चेंडू, सॉरी सतीश आहे, जीतू आउट झालाय. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहे 24. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. नक्कीच अजय स्ट्राईक वर आहे मॅच फिनिशर म्हणून. नक्कीच कालसूर्या संघाला या फलंदाजाकडून खूप अपेक्षा असतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू साईल, वन बाउन्सी मारे खा पार चौकार. क्या बात है, नक्कीच कमॉन डीजे. संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित रुग्णसेवक चषक 2024. तीन षटक संपली आहेत, 28 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, नक्कीच एकाच धावेवर मजल मारावी लागेल. सॉरी तीन षटक संपली आहेत, धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहे 29 धावांपर्यंत मजल मारली आहे. बघूया पुढील मॅच असेल श्री चंडिका क्रिकेट संघ मळण वर्सेस श्री खेमवर्धन पालपेने. या दोन्ही संघांच्या कर्णधाराने ह्या मॅचची पहिली इनिंग संपल्यानंतर इनिंग ब्रेक नंतर टॉस का बॉस साठी रेडी राहायचंय. हॅलो 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 धन्यवाद. आता आपल्यासोबत आहेत महामाई सोनसागे क्रिकेट संघाचे कर्णधार, तर त्यांना आपण विचारणार आहोत आजच्या ह्या आज जे टुर्नामेंट होते त्याबद्दल आपण थोडक्यात त्यांना विचारणार आहे. काय सांगाल, कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटते खेळायला आणि दादांचे खूप खूप आभार की आम्हाला संधी दिली गावघर तालुक्यामध्ये नारंगी सारख्या मैदानात खेळण्यासाठी. खूप थँक्यू दादा. अजून पुढच्या वर्षी पण ह्याच्यापेक्षा जास्त मोठी टुर्नामेंट ठेवा, आम्ही नक्कीच खेळू. जेव्हा तुम्ही मैदानात आलात तुम्हाला पहिल्यांदा क्रिकेटमध्ये आता ह्या पहिल्याच दिवशी पहिला सामना खेळायचा मान भेटला, त्यावेळी तुमची काय रणनीती होती, काय नियोजन होतं, कशा प्रकारे तुम्ही
नियोजन केलं होतं संघ आपल्याला जिंकायचंच आहे पहिला सामना, तर काय सांगाल? पहिले तर आम्हाला पहिलं असं वाटत होतं की पहिली मॅच जर जिंकलो तर आपण पुढे कुठेतरी आपण जिंकू शकतो असं आमचं गृहीत धरलं. कारण आम्ही सगळ्यांना सांगत आलो की पहिली मॅच आपण खूप मेहनत करा आणि पहिली मॅच जिंका, नंतर बघूया पुढचं पुढे. धन्यवाद. अजय बॅक टू द पॅव्हिलियन, चौथा विकेट पडतोय रनआउटच्या स्वरूपात. अजय ज्यांनी तिसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर चौकार लागवला होता तोच अजय. अप्रतिम फटकेबाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते स्वप्नील रामाने. तीस धावांपर्यंत मजल मारले. बघूया ऋतिक गोरिवले अप्रतिम गोंदाजी करतोय आपल्या संघासाठी. बघूया कोतलुक या संघाने काय पकड जमवली आहे ते कालसुरी या संघा विरुद्धात. अजूनही शेवटचा षटक आहे. बघूया या षटकामध्ये किती धावांपर्यंत कालसुरा संघ मजल मारतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण नक्कीच इथे एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. कोतलुक या संघाने नक्कीच टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय, कारण की आपल्या गोलंदाजांना विश्वास आहे, आपल्या क्षेत्ररक्षकांवर विश्वास आहे की यस की आपण 40 धावांपर्यंत नक्कीच या कालसूर या संघाला रोखू शकतो. पण नक्कीच कालसूर हा संघ आणि मैदानामध्ये धूर उडवायला पाहिजेत. नक्कीच धावांची बरसात होईल काय? नाही. अप्रतिम आणखी एका विकेटचं पतन, पाचवा विकेट पडतोय तो नक्कीच कालसूर या संघाचा. एक गडी माघारी परतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमैदा पाठवायचा आहे. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण गोंदाजी आपल्याला बघायला मिळाली कोतलुक या संघाकडून. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते नित्या. कितनी भी कोशिश कर ले हम जैसा बनने की, मगर एक बात याद रखना, शेर पैदा होते है बनाए नहीं जाते. विश्वास सीतप नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल तर रनआउटची सुवर्ण संधी आणि आणखी एका विकेटचं पतन. गोल्डन डकचा शिकार होतोय, रनआउटचा शिकार होतोय विश्वास सीतप. चला नवीन बॅटर. संतोष दादा जयता पकड नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते साहिल. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. ओहो काय गोलंदाजी केली आहे ऋतिक यांनी, अप्रतिम गोलंदाजी आणि पुन्हा एकदा आणखी एक रनआउट. क्या बात आहे, तीन गडी रनआउट धावचीत झालेत. ते अर्थातच कालसूर या संघाकडून आतापर्यंत धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 32. मला वाटतं शेवटचा चेंडू आहे. बघूया शेवटच्या चेंडूवर जर का षटकार लागवला गेला तर 38 धावांपर्यंत मजल मारू शकतो. शेवटच्या चेंडूवर चौकार लागवला गेला तर 36 धावांपर्यंत मजल मारू शकतो आणि शेवटचा चेंडू जर डॉट गेला तर थांबावं लागेल, 33 धावांचं टार्गेट मिळेल. बघूया शेवटचा चेंडू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं वैभव. काय सुंदर अशी गोलंदाजी केली आहे ती, अर्थातच कोतलुक या संघाने फक्त आणि फक्त 23 चेंडूमध्ये एकच चौकार लागवला गेला तो पण 17व्या चेंडूवर. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी कोतलुक या संघाकडून बघायला मिळाली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण नक्कीच इकडे दोन धावा मिळतील आणि अशा प्रकारे 34 धावांपर्यंत पोहोचलाय कौंडर कालसुरा संघ. 34 धावा बनवल्या आहेत आणि 35 धावांपर्यंत मजल टार्गेट मिळालंय ते अर्थातच कोतलुक या संघाला.
हॅलो, या स्पर्धेतील मित्रांनो तिसऱ्या सामन्याचा टॉस घेतला जाईल. टॉस का बॉस मध्ये मित्रांनो या ठिकाणी एका बाजूला असेल पालप्याने तर दुसऱ्या बाजूला असेल मळण. दोन्ही संघाचे संघनायक कृपया टॉस बॉक्सच्या दिशेने या. मळण आणि पालप्याने दोन्ही संघाचे संघनायक कृपया टॉस बॉक्स मध्ये या. कौंडर काळसूर संघानं त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या, नाणेफेकीचा कौल होईल नक्कीच. मित्रांनो ग्वागर तालुक्यात दोन मातब्बर संघ तिसऱ्या सामन्याच्या दरम्यान आपल्याला लढताना दिसतील. एका बाजूला असेल पालप्याने तर दुसऱ्या बाजूला असेल मळण. नाणेफेकीचा कौल होईल. नाणेफेकीचा कौल मित्रांनो जयराम पवार सर यांच्या हस्ते होईल. एका बाजूला पालप्याने एका बाजूला मळण असा सामना आहे मित्रांनो. टेल या ठिकाणी नाणेफेकीचा कौल हा पालप्याने संघाच्या बाजूने झुकतोय. स्वप्नील तू कोणता निर्णय स्वीकारशील या ठिकाणी? या ठिकाणी नाणेफेकीचा कौल झाला मळण विरुद्ध पालप्याने. पालप्याने संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल झुकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय पालप्याने संघानं. दादा दोन्ही संघांना आपल्या शुभेच्छा असतील, धन्यवाद. या ठिकाणी भाटिया हॉस्पिटलचे रुग्णसेवक जितेंद्र झगडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीमच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो सर. आणि सामना चालू होतोय. ओ टू यू सँडी सर. चला कोथलुक या संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. स्ट्राईक वर आहे रोशन आणि नॉन स्ट्राईकला आहे राकेश डबल आर आर. काय करणार का पलटवार की कालसूर या मैदानावर उडवेल विजयाचा धूर. बघूया कोथलुक की कालसूर, कालसूर की कोथलुक. नक्की चार षटकामध्ये इथे 35 धावांचं लक्ष आहे आणि सलामीसाठी जोडी उतरली आहे कोथलुक या संघाचे डबल आर राकेश आणि रोशन. मला वाटतं लेफ्टी राईट कॉम्बिनेशन ठेवलंय. स्ट्राईक वर आहे रोशन, नॉन स्ट्राईकला आहे राकेश. लेफ्टी राईट कॉम्बिनेशन. आणि गोलंदाजी मार्क वर येतोय नंदेश रामाने. गोलंदाजी करावी लागेल जोमाने. बघूया पहिला षटक पहिला चेंडू कशा प्रकारे पिचिंग करतोय. या ठिकाणी भाटिया हॉस्पिटलचे रुग्णसेवक जितेंद्र झगडे सर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जातोय. टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा. रुग्णसेवक आहेत, आपल्याला वेळोवेळी त्यांचं सहकार्य लावत असतं. आपल्या टाळ्या झाल्या पाहिजेत. भाटिया हॉस्पिटलचे रुग्णसेवक जितेंद्र झगडे सर यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. तसेच या ठिकाणी संजय आगिवले सर आणि रमेश भेकरे सर उपस्थित आहेत. आपला सुद्धा सन्मान केला जाईल. आपण मंचावरती उपस्थित राहायचे. कोथरूडगावचे सुपुत्र आहेत, वेळोवेळी अनेक क्रीडा स्पर्धेला ते भेट देत असतात. आपण दोघांनी उपस्थित राहा, आपला सत्कार केला जाईल, सन्मान केला जाईल. धन्यवाद.
क्या फादे बैक टू बैक दोन चेंडू निर्धाव टाकतोय गोलंदाज नंदेश रामाने, गोलंदाजी करतोय जोमाने, मॅच सोडायची नाहीये। आणि अशा प्रकारे जर का गोलंदाजी केली तर नक्कीच मॅच दोन्ही संघांसाठी ऑन असेल। काय चेंडू पिचिंग केलाय, विकेट किपरच्या क्लोज मध्ये विसावलाय, निर्धाव जे सांगता बघूया। किलर द मिलर लेफ्ट स्ट्रायकर, ओहो क्या बात है, सुंदर स्ट्रोक, एकाच धावेवर मला वाटतं समाधान मानावं लागेल। सुंदर असं क्षेत्ररक्षण, तीन चेंडू, आणि तीन चेंडू मध्ये आतापर्यंत धावा घेण्यामध्ये एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो अर्थातच राकेश। आता बघूया स्ट्राईक वरील रोशन, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ठेवलंय, सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते नंदेश रामाने यांच्याकडून। ओहो क्या उफात है, जबरदस्त गोलंदाजी, गुड लेंथ वर पिचिंग केलेला, आणि मला वाटतं ओहो चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळतोय आपल्याला राकेश आणि रोशन यांच्याकडून। नक्कीच चार चेंडू आतापर्यंत झालेत आणि धावसंख्या झाली आहे ती तीन। सुंदर अशी गोलंदाजी, याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल ज्या प्रकारे कोथलुक या संघाने या मॅच मध्ये गोलंदाजी मध्ये पकड जमवली होती ना, त्याच प्रकारे कालसूर हाई संघ पकड जमवते। सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर अशी फलंदाजी, सुंदर असं मॅनेजमेंट, रुग्ण सेवा सेवक चषक मानाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा प्रत्येक क्रिकेट रसिक प्रेक्षक यांना वर्षभर लागलेली असते, म्हणजे रुग्ण सेवक चषक होणार आहे खास। ओ सटीक यॉर्कर, क्या बात है, जबरदस्त गोलंदाजी नंदेश रामाने, काय गोलंदाजी करतोय जोमाने, अप्रतिम। याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल, सहाच्या सहा चेंडू वेगळ्या प्रकारे टाकण्याची खासियत आहे। ऑफ कटर, लेग कटर, यॉर्कर, बाउन्सर, स्लोवर ही गोलंदाजी करतोय नंदेश। नक्कीच कालसूर या संघाचा बेस्ट ऑलराउंडर अष्टपैलू खेळाडू आहे। ओह पुन्हा एकदा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, मिड विकेट झोन मध्ये जातोय आणि मला वाटतं एकाच धावेवर समाधान मानावं लागेल। एक षटक संपलाय आणि धाव संख्या झाली आहे फक्त आणि फक्त चार। क्या बात है, सुंदर अशी गोलंदाजी, धन्यवाद सँडी सर, मी तुम्हाला दोन मिनिटं थांबवतोय, दिलगिरी व्यक्त करतो। मित्रांनो आवर्जून सांगू की तो सर्वसामान्यांच्या मनातील एक नाव संतोषदादा जैतापकर, आणि सामान्य जनता विधानसभेसाठी ज्या माणसाच्या नावाच्या आतुरतेने वाट पाहतोय आणि नक्कीच प्रत्येकाला एक आस लागली आहे की विधानसभा क्षेत्रात ग्वाहागर विधानसभाच्या जर का संतोषदादा जैतापकर यांना उमेदवारी जर आली तर ग्वाहागर तालुक्यात एक वेगळा रिझल्ट पाहायला मिळेल। लक्षात असू द्या मित्रांनो, नक्कीच राजकीय क्षेत्रात भल्या भल्या मोठमोठ्या नावांना ज्यांनी एक वेगळ्या प्रकारे वलय निर्मून दिलं आहे आणि ज्यांच्यामुळे अनेकांना धास्ती लागले ग्वागर तालुका विधानसभा क्षेत्रात, तेच नाव म्हणजे संतोषदादा जैतापकर। एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो, कमी वेळात अत्यंत रत्नागिरी जिल्ह्यात वैद्यकीय टीमचं नावारूपाला आलं आणि वैद्यकीय टीमच्या माध्यमातून अनेक समाजसेवेच्या माध्यमातून छोटी छोटी कामं आणि अनेक सर्वसामान्य जनतेच्या माध्यमात मनात आणि प्रत्येकाच्या मनात स्थान निर्माण करणारा अनेकांच्या गळ्यात टाईट झालेलं नाव म्हणजे संतोषदादा जैतापकर। नक्कीच सर आपल्या पुढील वाटचालीसाठी इथून पुढे शुभेच्छा असतील आणि आम्ही अपेक्षा करतो या गोष्टीची की नक्कीच विधानसभा क्षेत्रात आणि येणाऱ्या लोकसभेत विधानसभा लागणारच आहे आणि या विधानसभेच्या वेळेस आपलं नाव पक्षाकडून पक्ष नक्कीच वरिष्ठ आपले नक्कीच त्या ठिकाणी वेळ घेऊन सगळ्या गोष्टी विचारपूर्वक करतीलच, यात कोणती शंका नाही, पण आम्ही वाट बघतो या नावाची। धन्यवाद। चला 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे गोलंदाजी मार्क वर स्वप्नील। ओ हो क्या बात है, बनायला गेला क्रिस गेल, हवेत दिला झेल आणि षटकार मारा जनादात, मला वाटतं राकेश झालाय फेल, काय घेतलाय झेल।
संजीवनी हॉस्पिटलचे रुग्णसेवक साईनाथ वेलणकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. सर आपण मंचावरती या जरा. माटेल साहेब दोन मिनटं आपण थोडंसं बाजूला हवा. आपण सन्मान करतोय साईनाथ वेलणकर यांचा, रुग्णसेवक आहेत संजीवनी हॉस्पिटलचे. टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो, वेळोवेळी आपल्याला सहकार्य लाभत असतं. संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम रुग्णसेवक चषक चालू आहेत आणि नक्कीच ग्वागर तालुक्यातील मोठमोठी मंडळी मोठमोठी नावं या ठिकाणी उपस्थित राहून आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करतोय आणि सन्मान होतोय साईनाथ वेलणकर यांचा. टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा. धन्यवाद सर. थँक्यू सर. ओके आउट दिला होता. ठीक आहे, क्या बात आहे. बॅक टू बॅक दोन आहेत गडी माघारी परतलेत. हॅट्रिक सरदारवर आहे स्वप्नील. बघूया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते बंड्या मोरे. बघूया बंड्या मोरे, क्या बात आहे. सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते स्वप्नील याच्याकडून. बघा 35 धावांचं लक्ष आहे पण आव्हान जरी सोपं. या ठिकाणी कृपया संजय आगिले सर आणि रमेश भेकरे सर आपण मंचावरती या, आपला सुद्धा सन्मान केला जाईल. कौतुक गावचे सुपुत्र आहेत संजय आगिले सर, आपण मंचावरती या. नक्कीच सुंदर अशी पंचगिरी बघतायत आमचे बने सर आणि त्यांची टीम. दादर विभागामध्ये नामवंत खेळाडू नामवंत पंच बंड्या मोरे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच. चेंडू गाव करणार रिझन मध्ये जातोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. ज्या प्रकारे कोथलुक या संघाने पकड जमवली होती ना, त्याच प्रकारे कालसूर हाई संघ पकड जमवतोय आणि धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 5 आणि दुसऱ्या षटकातील चेंडू झालेत आतापर्यंत 3. क्या वाते. अजूनही 30 धावा बनवायच्या आहेत. 15 चेंडू आणि 30 धावा. नक्कीच प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज आहे. बघूया रोशन व जबाबदारी असेल. सलामी वीर आहे आपल्या संघासाठी. ओ हो स्टेप अप घेण्याचा प्रयत्न गोलंदाजाने. पहिलेच अचूक हेरलं की येस की बॅटर स्टेप अप घेण्याचा प्रयत्न करतोय. हाफ ट्रॅकर चेंडू टाकला आणि सरळ विकेट किपरच्या ग्लोज मध्ये विसावला. काय गोलंदाजी केली आहे या गोलंदाजाने. स्वप्नील रामाने गोलंदाजी करतोय. जोमाने आतापर्यंत 4 चेंडू गोलंदाजी केली आहे. 2 गडी माघारी परतवलेत आणि एकच रन एकच धाव खर्च केली आहे. काय गोलंदाजी बघायला मिळते स्वप्नील रामाने. अप्रतिम 5 चेंडू मध्ये 3 विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. बघा 13 चेंडू आणि विजयासाठी मला वाटतं अजूनही 30 धावांची गरज आहे. सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 4 धावा नंदेश रामाने याने खर्च केल्यात आणि नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. चला फास्ट स्पीडअप करायचं आहे. हॅलो या ठिकाणी सन्माननीय दत्ता जोगळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत सामाजिक कार्यकर्ते. आपला सुद्धा सर सन्मान केला जाईल. आपण सुद्धा सर मंचावरती यायचंय. दत्ता जोगळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत सामाजिक कार्यकर्ते गाव नरवण, मॅन फ्रॉम नरवण. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तुषार आणि बंड्या या दोघांच्या खांद्यावर जबाबदारी असेल संघाला विजयी करण्याची. बघूया 13 चेंडू आणि अजूनही 30 धावांची गरज आहे. कालसूर की कोथलुक, कोथलुक की कालसूर. चला या षटकातील शेवटचा चेंडू हा चेंडू निर्णायक असेल. ओहो आणखी एका विकेटचं पतन. क्या बात आहे. 4 विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय स्वप्नील रामाने.
रितेश घाणेकर बघा काय गोलंदाजी केली आहे, 35 धावांची गरज असताना काय गोलंदाजी केली आहे नंदेश आणि स्वप्नील। गोलंदाजी मार्ग वर येतोय वैभव रामाने आणि गोलंदाजी बॅटर नवीन येतोय बॅट्समन नितेश घाणेकर। बघा 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे। बघा खेळ अजूनही संपलेला नाही, मागची मॅच तुम्ही बघितली असणार की 12 चेंडू मराठ 35 धावांची गरज असताना भातगाव या संघाने ती मॅच जिंकून दाखवली। आता गरज आहे ती 12 चेंडू आणि 30 धावांची, शेवटच्या चेंडू पर्यंत हार मानायची नाहीये। हे गुहागर तालुक्यामधील बलाढ्य संघ आहेत आज या मैदानावर रंग भरताना। ओहो बंड्या मोरे स्ट्राइक वर आहे, बघूया बंड्या कशा प्रकारे बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी। या ठिकाणी सन्माननीय कोथुगावचे सुपुत्र सुभाष भेकरे सर उपस्थित आहेत, आपला सुद्धा सर सन्मान केला जाईल नक्कीच। अनेक दानशूर व्यक्तिमत्त्वांत या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत, आपले सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि वैद्यकीय टीमच्या पाठीमागे आपण सदैव उभे राहाल, सहकार्य कराल यात कोणतीही शंका नाही, धन्यवाद। ओहो पंड्या याला जीवनदान मिळालं आहे आणि या जीवनदानचा फायदा उचलायला लागेल कारण की हा चेंडू षटकार मारायचा होता पण बंड्या स्वतःवर नाराज होते, चला नाराज झालाय आणि जेल सुद्धा सुटलाय, जीवनदान मिळालंय। आता गरज आहे ती मला वाटतं 10 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे, बघूया कशा प्रकारे आता फलंदाजी नितेश घाणेकर आणि बंड्या मोरे करतील। नक्कीच गोलंदाजी मार्ग पर पुन्हा एकदा ज्याचा आहे भाऊ तूच आहे वैभव। ओहो जबरदस्त चेंडू, क्या बात है, ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू, एक धाव घेण्याचा प्रयत्न, एकाच धावेवर समाधान मानावे लागेल। आता बघूया बंड्या मोरे मॅच फिनिशर म्हणून नक्कीच आपल्या कोथरूड गावासाठी नेहमीच भूमिका पार पाडत असतो, आज बघूया काय करतोय कारण की गरज आहे ती 9 चेंडू आणि 28 धावांची, क्या बात है, 9 चेंडू खेळायचे आहेत त्याच्यामध्ये 4 षटकार आणि 1 चौकार लागवायचा आहे, बघूया सोपं नाही आहे कारण की दोन्ही संघ इथे बलाढ्य संघ म्हणून ओळखले जातात, आपल्याच विभागातील हे संघ एकमेकांविरोधात भरतायत रंग या मैदानावर। ओहो क्या जबरदस्त गोलंदाजी करतोय तो अर्थातच वैभव। आता आव्हान थोडंसं कठीण वाटतंय पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो, 6 चेंडूमध्ये 36 धावा सुद्धा होऊ शकतात आणि 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा झालेली नाही आहे कारण की आपण बघू शकता युट्यूबच्या माध्यमातून। ओहो काय गोलंदाजी करतोय, क्या अपवाद आहे, चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये, इथे एकाच धावेवर समाधान मानावं लागेल, काय पकड समवली आहे ती अर्थातच कालसूर्या संघानी। बघा तिसरा षटक इथे प्रगतीपथावर आहे, ज्या प्रकारे कोथरूड या संघाने पकड जमवली होती ना तिसऱ्या षटकातील 5व्या चेंडूवर चौकार लागवला गेला होता, आज आतापर्यंत अजूनपर्यंत सेम टू सेम आपल्याला स्टोरी बघायला मिळते, कोथरूड संघाला एकही चौकार किंवा एकही षटकार मारता आलेला नाहीये। ओहो क्या बात आहे, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न इन साईट, ओहो आणखी एका विकेटचं पतन, बॅक टू द पॅव्हिलियन, कोथरूड संघ कुठेतरी थोडासा कमी दिसतोय कारण की इथे मोठे फटकेबाजी करावी लागेल बंड्या, बघूया नितेश घाणेकर बॅक टू द पॅव्हिलियन। 5वा घडी माघारी परततोय, आता गरज आहे सहा चेंडू आणि 26 धावांची गरज आहे, बघा काय कालसूर या संघाने गोलंदाजी केली आहे, बघा 4 चेंडू म्हणजे 24 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 35 धावा बनवायच्या होत्या, आता बघा 3 षटक इथे संपले आहेत, 18 चेंडू मध्ये धावा खर्च केले त्या फक्त आणि फक्त 9, आता गरज आहे ती 6 चेंडू आणि 26 धावांची गरज। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते मुकेश, स्ट्राइक वर आहे बंड्या मोरे आणि गोलंदाजी मार्ग वर सागर, 6 चेंडू सारंग, सॉरी नवीन गोलंदाज येतोय सारंग, 6 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे, बघूया बंड्या मोरे कशा प्रकारे फलंदाजी करतायत कारण की 6 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे।
ओहो पंड्या मोरे ऑन फायर, दे धक्का मार छक्का, मैं उस टीम का हुकुम का इक्का। क्या बात है, अजून ही मैच संपलेली नाही आहे, कारण पंड्या मोरे नेहमीच कोतलुक या संघासाठी मॅच फिनिशरची भूमिका निभावत असतो। बघूया गोलंदाजाला कान मंत्र देताना विकेट कीपर, 5 चेंडू आणि गरज आहे ती अर्थातच 20 धावांची। बघूया स्ट्राइकवर पंड्या मोरे, मला वाटतं 3 षटकं संपल्यानंतर चौथ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो पंड्या मोरे। पंड्या मोरे याला जीवनदान मिळालं होतं आणि या जीवनदानचा फायदा बघूया आपल्या कोतलुक या संघासाठी करतोय की काय। सारंग गोलंदाजी मार्गवर आहे, व्हेरिएशन करतोय की काय। ओहो काय स्ट्रोक खेळलाय, क्लास दाखवतोय आणि नक्कीच इथे पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय आणि मिळतील 2 धावा। क्या बात है, आता गरज आहे ती 4 चेंडू आणि 18 धावांची, 3 षटकार मारावे लागतील पंड्या मोरेला। बघूया सारंग, सुंदर अशी गोलंदाजी नक्कीच अप्रतिम गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी। 4 चेंडू आणि गरज आहे ती 18 धावांची। ओहो जबरदस्त स्ट्रोक, पुन्हा मिळतील मला वाटतं 2 धावांचा कॉल असेल की काय। नक्कीच 2 धावा मिळतील, आता गरज आहे ती 3 चेंडू आणि 16 धावांची, 2 षटकार आणि 1 चौकार लागवावा लागेल। क्या बात आहे, जबरदस्त पंड्या मोरे स्ट्राइकवर आहे आणि गोलंदाजी मार्गवर सारंग या मैदानावर भरतोय रंग। 3 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे। ओ हो हो व्हाईट बॉलचा इशारा पंच यांच्याकडून बघायला मिळते, आता गरज आहे 3-15, 3 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे। हा चेंडू निर्णायक असेल, या चेंडूवर जर का चौकार किंवा षटकार गेला तर नक्कीच मॅच मध्ये असेल तो अर्थातच कोतलुका संघ, हा चेंडू जर निर्धाव गेला तर माघारी परतावा लागेल। ओहो पंड्या मोरे ऑन फायर, क्या फाते, दे धक्का मार छक्का, मेल्स टीम का हुकुम का एक्का। नक्कीच अजूनही 2 चेंडू आणि गरज आहे ती 9 धावांची गरज आहे। मागची मॅच तुम्ही बघितली असणार की भातगाव वर्सेस तौसाल, 2 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना योगेशने 5वा चेंडू चौकार लागवला आणि 1 चेंडू 3 धावांची गरज असताना शेवटचा चेंडूवर षटकार लागवला। आता बघूया 2 चेंडू आणि गरज आहे ती 9 धावांची। पंड्या मोरे याला 2 जीवनदान मिळालेत आणि त्या जीवनदानचा फायदा उचलतोय। 2 चेंडू 9 धावांची गरज आहे, बघा हा चेंडू निर्णायक असेल नक्कीच सारंग कालसूर या संघासाठी कशी गोलंदाजी करतोय। 2 चेंडू 9 धावांची गरज आहे, हा चेंडू निर्णायक असेल। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एकच धावेवर समाधान मानावं लागेल। हा 1 चेंडू आणि गरज आहे ती 8 धावांची। बघूया इथे चमत्कारच वाचवू शकतो कोतलुक या संघाला, शेवटचा चेंडू आणि 8 धावांची गरज आहे। बघूया पंड्या मोरे काहीतरी विचार करतोय की नक्कीच हा चेंडू वाईट किंवा नो आला तर काहीतरी होऊ शकतो। शेवटचा चेंडू, 1 चेंडू बॅट्समन नेम ऋतिक, बघूया शेवटचा चेंडू आहे आणि 1 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे। शेवटचा चेंडू आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये सारंग झेल पकडतोय, अप्रतिम झेल आणि 8 धावांनी कालसूर हा संघ विजय ठरतोय। बघा कोतलुक या संघाला विजयासाठी 24 षटकामध्ये फक्त 35 धावा बनवायच्या होत्या, पण कालसूर या संघाने काय जबरदस्त पकड जमवली आहे आणि ही मॅच 8 धावांनी जिंकून दाखवली आहे। चला पुढील मॅच होणार आहे वाघसाई देवी क्रिकेट संघ, सॉरी श्री चंडीगढ
क्रिकेट संघ अंबळन वर्सेस श्री खेम वर्धान पालपेने या दोन संघांच्या खेळाडूंना रेडी राहायचंय फास्ट। सँडी सर धन्यवाद। या ठिकाणी मित्रांनो दुसरा सामना प्रगतीपथावरती होता, कोथरूड विरुद्ध कौंडर काळसूर असा सामना होता। या सामन्यामध्ये कोथरूड संघाला पराजय पत्करावा लागला आणि कौंडर काळसूर संघ विजयी ठरतोय। दोन्ही संघाचं अभिनंदन। मित्रांनो जरी आपल्याला संघर्ष करून हार पत्करावी लागली तरी आपण इथून अनुभव घेऊन जातोय आणि अनुभव